Good morning, all of you. In last lecture that we have studied need of a multiplexer. So basic need is multiplexer. In generally, it contains multiple inputs and single output. So in that we have studied different types of multiplexer. That is 2:1 multiplexer. Then 4:1 multiplexer. Next is 8:1 multiplexer. Then 16:1, then 32:1, and 64:1 multiplexer, and so on. So in syllabus we have to study 2:1, 4:1, 8:1, 16:1, and 32:1 multiplexer. Then next that is 2:1 multiplexer. In last lecture I explained this concept 2:1 MUX. That is it has two inputs and one output. Two represent inputs and one represents output. So this multiplexer is having two data inputs, that is D0 and D1. This is enable input. Then 2:1 multiplexer having one select line and output is represented by Y. So here enable input that is having condition 0 and 1. When your input enable is 0, that time output is also 0. That time we consider select line as a don't care. Then when enable input is high, that is 1, then select line, here S is select line, which is having two conditions, 0 or 1. So when select line is 0, it selects input D0 as a output. Then next, when select line is 1, it selects input output as a D1. तर sequentially काय करणार आहे, एक एक input जे आहे ते आपण select करणार आहे. 2:1 असेल, 4:1 असेल किंवा 8:1 MUX असेल. तर truth table जो आहे तो इथे draw केलेला आहे. तर logical diagram जे आहे ती expression वरून find out केली आहे. तर expression काय केलेलं आहे, direct या truth table वरून आपण काय करणार आहे, नोट करणार आहे. Kmap न डिझाईन करता, किंवा Kmap डिझाईन केला तरी चालेल. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे, डायरेक्टली इक्वेशन मीन्स काय करणार आहे, इनेबल एस आणि वाय. तर या तीन कंडिशन वरून काय करणार आहे, तीन इनपुट आणि आउटपुट कंडिशन वरून काय करणार आहे, तर एक्सप्रेशन जे आहे ते नोट करणार आहे. तर एक्सप्रेशन नोट करताना आपण इथं काय करणार आहे, दॅट इज वन मीन्स काय, की तुमचा ई ॲज इट इज असणार आहे, एस 0 आहे, मीन्स एस काय असणार आहे, बार असणार आहे, आणि D0 जो आहे तो ॲज इट इज नोट केलेला आहे. तर इथे इक्वेशन काय येणार आहे तुमचं, ई एस जी एस एस बार D0 प्लस सेकंड रो जी आहे त्याच्यावरून इक्वेशन नोट करणार आहे, ई वन आहे, एस वन आहे, आणि D1 जो आहे तो ॲज इट इज नोट करणार आहे. तर एस ई प्लस सॉरी ई इंटू एस इंटू D1, तर इक्वेशन तुमचं काय येणार आहे याचं, ई एस झिरो सॉरी एस बार D0 प्लस ई एस D1 जे आहे ते इक्वेशन येणार आहे. तर त्याच्यावरून काय केली आहे, लॉजिकल डायग्राम जी आहे ती डिझाईन केली आहे. इथं इनेबल इनपुट जे आहे कॉमन दिलेलं आहे. तुम्ही एक्सप्रेशन जे आहे नोटबुकवरती नोट करा, त्याच्यामध्ये ई जो आहे तो कॉमन फॅक्टर काढा. तर ई जो आहे इथं कॉमन फॅक्टर काढून काय केलेलं आहे, तर सिलेक्ट लाईनसाठी इथं सिलेक्ट लाईन एस घेतली आहे, एस बार असेल तर त्यासाठी इथं काय केलेलं आहे, नॉट गेट कडून नॉट गेट ड्रॉ करून काय केलेली आहे, तर लाईन ड्रॉ केलेली आहे. नंतर इनपुट्स काय तुमच्या D0 D1, तर दोन लाईन ज्या आहेत ड्रॉ केलेल्या आहेत. मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन टर्म्समध्ये ऑपरेशन आहे. तर याच्यामध्ये इक्वेशन जे आहे तर ब्रॅकेट ई जो आहे तो कॉमन काढलेला आहे, त्याच्यानुसार इक्वेशन जे आहे इथं काय येणार आहे तुमचं, दॅट इज एस बार D0, त्यासाठी अँड गेट यूज केलेला आहे. नंतर इथं एस आणि D1 आहे, तर एस आणि D1 फक्त काय केलेलं आहे, अँड गेट जो आहे तो इथं एसच्या लाईनला कनेक्टेड आहे, D1च्या लाईनला इथं इनपुट कनेक्टेड आहे. एस बार मीन्स इथं नॉट गेटचं आउटपुट काय डी बार एस बारने रिप्रेझेंट केलेलं आहे, दॅट इज कनेक्टेड टू हेअर अँड गेट. आणि D0 जो आहे तो इथं D0च्या लाईनला कनेक्टेड आहे. ॲडिशन एक्सप्रेशन सांगितलं, ई इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे तुमचं, एस बार D0 प्लस एस D1 एक्सप्रेशन येणार आहे.
तर त्याच्यावरून काय केलेलं आहे, ऑर गेटला आउटपुट दिलेलं आहे. ई जो आहे तो मल्टिप्लाइड आहे या दोन्ही टर्म्सचा. तर याचं आउटपुट काय असणार आहे, ॲडिशन असणार आहे. दॅट इज ब्रॅकेटमध्ये आपण नोट करणार आहे, एस बार डी झिरो प्लस एस डी वन. देन सेकंड इनपुट जे आहे इनेबल, तर आउटपुट वाय इज इक्वल टू काय येणार आहे तुमचं, मल्टिप्लिकेशन ऑफ इनपुट, दॅट इज ई इन टू ब्रॅकेटमध्ये एस बार डी झिरो प्लस एस डी वन. तर हे झालं टू एस टू वन. मग काय काय लॉजिकल डायग्रॅम जे आहे ती ड्रॉ केली आहे. नंतर फोर एस टू वन ची सांगते तुम्हाला, नंतर बाकीच्या तुम्ही डिझाईन करा. तर आता फोर एस टू वन मक्स बघा. तर फोर एस टू वन मक्स मध्ये काय, फोर इनपुट्स आहेत, इनेबल पिन आहे. याच्यामध्ये सिलेक्ट लाईन्स किती आहे, दोन सिलेक्ट लाईन आहेत, एस झिरो एस वन. आउटपुट आपण सिंगल, तर इथं फोर एस टू वन मीन्स काय, फोर इनपुट ड्रॉ करणार आहे, वन काय करणार आहे, आउटपुट ड्रॉ करणार आहे. दॅट इज ब्लॉक डायग्राम ऑफ फोर एस टू वन मल्टिप्लेक्सर. देन ट्रूथ टेबल तुम्हाला काल सांगितलेला, इनेबल इनपुट एस झिरो एस वन काय करणार आहे, एस झिरो एस वन नेमिंग जे आहे लास्टपासून एम एस बी कडे रिप्रेझेंट करा ऑलवेज. फोर एस टू वन असेल, एट एस टू वन असेल किंवा सिक्सटीन एस टू वन असेल, तर इथं एस झिरो आणि एस वन सिलेक्ट लाईन आहे. आणि आउटपुट काय केलेलं आहे, वायने रिप्रेझेंट केलेलं आहे. इनिशियल कंडिशन जी आहे ती कन्सिडर नाही केली तरी चालेल, पण ट्रूथ टेबलमध्ये इथं नोट केली आहे. डायरेक्टली इनेबल पिन वन करून ट्रूथ टेबल नोट केला तरी चालेल. तर ॲक्च्युअल आपण एक्सप्रेशन जे आहे वनपासून काय करणार आहे, रिप्रेझेंट करणार आहे. तर सिलेक्ट लाईन ज्यावेळी इनपुट झिरो असणार आहे त्यावेळी सिलेक्ट लाईन काय असणार आहे, डोंट केअर असणार आहे. मीन्स आपण हा ही रो जी आहे ती आपण कन्सिडर नाही करणार आहे एक्सप्रेशन फाइंड आउट करताना. नेक्स्ट कंडिशन काय, एस झिरो आणि एस वनच्या काय केलेल्या आहेत, चार कंडिशन नोट केलेल्या आहेत, झिरो 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 वन वन झिरो आणि वन वन. इनेबल पिन काय केलेली आहे, हाय केलेली आहे. आउटपुटला काय करणार आहे, इनपुट जे आहे सिरियली सिलेक्ट करणार आहे, दॅट इज डी झिरो डी वन डी टू डी थ्री. फोर एस टू वन मध्ये एट एस टू वन असेल तर काय असणार आहे, तीन कॉम्बिनेशन असणार आहे, एस झिरो एस वन एस टू. झिरो टू सेवन पर्यंत काय करणार आहे, बायनरी इक्वॅलंट नोट करणार आहे. आउटपुट डी झिरो टू डी सेवन जे आहे नोट करणार आहे. इनेबल पिन काय करणार आहे, हाय ला रिप्रेझेंट करणार आहे. आता याची लॉजिकल डायग्राम ड्रॉ करताना एक्सप्रेशन जे आहे तुम्ही नोट करा नोटबुकमध्ये आणि सांगा काय येईल ते एक्सप्रेशन. तर ट्रूथ टेबल वरून डायरेक्टली आपण काय करणार आहे, एक्सप्रेशन जे आहे ते नोट करणार आहे. तर इथं जर झिरो असेल तर काय करणार आहे, त्या टर्मचा बार नोट करणार आहे. वन असेल तर काय करणार आहे, ऍज इट इज नोट करणार आहे. नोटबुकमध्ये एक्सप्रेशन नोट करा आणि शेअर करा ग्रुपवरती. इथं काय येणार आहे तुमचं एक्सप्रेशन, काय येणार आहे, ई जो आहे तो वन आहे, ई एस वन काय झिरो आहे, एस झिरो काय झिरो आहे आणि डी झिरो ॲज इट इज नोट करणार आहे तुम्ही. मीन्स फर्स्ट टर्ममध्ये काय येणार आहे तुमचं, ई एस वन बार एस झिरो बार डी झिरो. देन नेक्स्ट रो जी आहे प्लस करून नोट करणार आहे, प्लस ई एस वन बार एस झिरो डी वन प्लस ई एस वन एस झिरो बार डी टू प्लस ई एस वन एस झिरो डी थ्री. तर कॉमन फॅक्टर काय